हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ ऑफ कॉर्डिनेशन कंपाऊंड हा आहे आपला व्हिडिओ नंबर थ्री आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट टॉपिक कॉल्ड ॲज आयसोमेरिझम तसा तर कॉर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये आयसोमेरिझम हा खूप मेजर टॉपिक आहे काइंड ऑफ यू कॅन कन्सिडर की थोडासा डिफिकल्ट टॉपिक आहे मी असा कन्सिडर नाही करणार की डिफिकल्ट टॉपिक आहे डिफिकल्ट म्हणण्याचा रिझन मी तुम्हाला सांगतो तर हा टॉपिक शिकताना तुम्हाला इमॅजिन करणं रिक्वायर्ड आहे नाव आय डोंट नो हाऊ मच हाऊ गुड यू आर विथ इमॅजिनेशन तो देर इज सर्टन नीड ऑफ इमॅजिनेशन बट आपलं जे बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ह्या व्हिडिओमध्ये मी जे काही डिस्कस करत आहे ते डिस्कस करत आहे इन टर्म्स ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड तर महाराष्ट्र स्टेट बोर्डने गोष्टी खूपच इझी केलेल्या आहेत त्यांनी जो काही डिफिकल्ट पार्ट आहे तो ऑलमोस्ट सगळा निग्लेक्ट केलेला आहे त्यामुळे इन टर्म्स ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड इन टर्म्स ऑफ एच एस सी बोर्ड एक्झाम ऑर इन टर्म्स ऑफ सीई टी एक्झामिनेशन तर हा जो टॉपिक आहे हा अ व्हेरी मच स्कोरिंग टॉपिक आहे असं त्याच्यामध्ये काही डिफिकल्ट राहतच नाही आहेत गोष्टी ठीक आहे वी विल स्टार्ट विदाउट वेस्टिंग एनी मोअर टाइम मी तुम्हाला एक बेसिक डिस्क डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आयडिया आलेली आहे काही जण घाबरले असतील काही जण नसतील घाबरले ज्या कोणत्या स्टेटला असाल पेन पेन्सिल घ्या हातामध्ये नोटबुक घ्या आणि जे काही चालू आहे ते सायमल्टेनियसली नोट डाऊन करा आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये मी असं काही मेन्शन केलं नव्हतं पण आज का मेन्शन करतोय कारण हे जे काही स्ट्रक्चर्स ड्रॉ करणार आहे ते स्ट्रक्चर्स समजले की गोष्टी पाठ करायची गरज पडणार नाहीये गोष्टी ऑटोमॅटिकली पटापट पत समजत जाणार आहेत फक्त त्यासाठी माझ्याबरोबर सायमल्टेनियसली नोट डाऊन करा ओके तो विल स्टार्ट विथ अवर टुडेज टॉपिक विच इज आयसोमेरिझम हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपण ऑलरेडी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकलो आहोत इलेवन स्टँडर्डमध्ये आपल्याकडे एक चाप्टर होता बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याच्यामध्ये आपण स्टडी केलं होतं आयसोमेरिझम काय असतं तर फर्स्ट ऑफ ऑल होपफुली जर सगळ्यांना ते क्लिअर असेल की आयसोमेरिझम काय असेल तर मी ते तुमच्यासाठी एकदा रिपीट करतो आयसोमेरिझम काय आहे तर धीज आर द कंपाऊंड्स ऑर धिस इज अ फिनॉमिनॉन फिनॉमिनॉन थोडं काहीतरी भारी वाटावं म्हणून हा एक वर्ड यूज करतो आपण फिनॉमिनॉन आहे कसला फिनॉमिनॉन आहे की इथे वी विल फाईंड डिफरंट मॉलिक्युल्स डिफरंट मॉलिक्युल्स ऑर वी विल से डिफरंट कंपाऊंड असे डिफरंट कंपाऊंड ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे दे विल हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट दे विल हॅव डिफरंट प्रॉपर्टीज तो इफ यू ऑब्जर्व सच सिनॅरिओ की जिथे वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत आपल्याकडे पण त्या वेगवेगळ्या मॉलिक्युल्सच्या जे मॉलिक्युलर फॉर्म्युलाज असणार आहेत ते मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहेत पण त्यांच्या प्रॉपर्टीज दोस प्रॉपर्टीज आर डिफरंट वन ऑफ द सिम्पलेस्ट एक्झाम्पल आय विल गिव्ह यू ज्या ज्याच्यातून तुम्हाला पटकन हे गोष्ट क्लिअर होऊ शकते जसं की ग्लुकोज फ्रुक्टोज बऱ्याच जणांनी हे ऐकलेलं असणार आहे स्कूल लेवलपासून की सुक्रोज आहे त्याच्यामध्ये पाणी टाका त्याच्यापासून बनतो सी सिक्स एच टुएल ओ सिक्स प्लस सी सिक्स एच टुवेल ओ सिक्स आता काही जणं म्हणणत असतील की हा जो सी सिक्स एच टुवेल्व्ह ओ सिक्स बनतोय तो व्हाय वी आर नॉट रायटिंग ॲज टू टाइम्स सी सिक्स एच ट्वेल ओ सिक्स व्हाय वी राईट ॲज सी सिक्स एच टुवेल ओ सिक्स आणि अगेन्स रिपीट ह्याचं रिझन काय आहे तर हे जे बनलेले मॉलिक्युल्स आहेत दो त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे दो मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत दोस प्रॉपर्टीज आर डिफरंट अँड दॅट इज युअर फिनॉमिनॉन कॉल्ड ॲज आयसोमेरिझम अँड द मॉलिक्यूल विच विल शो दिस फिनॉमिनॉन असे मॉलिक्यूल जे हा फिनॉमिनॉन दाखवत आहेत ते काय झाले तर धोज आर कॉल्ड ॲज आयसोमर्स ते काय असणार आहेत आपले आयसोमर्स ओके okay? नाव जे आपण ऑर्गेनिकमध्ये स्टडी केलं होतं तसंच काहीतरी आहे की हे जे आयसोमेरिझम आहे हे आयसोमेरिझम डिवाईड झालं आहे टू सेक्शन्समध्ये आयसोमेरिझम डिवाईड झालेलं आहे टू सेक्शन्समध्ये कोणकोणते दोन सेक्शन्स आहेत बरेच जण क्विकली तिथे बोलले असतील पटापट -पत की एक असतं स्ट्रक्चरल एक असतं स्टेडिओ व्हेरी गुड दॅट इज ऑल्सो करेक्ट जे आयसोमेरिझम आहे ते दोन पार्टमध्ये डिवाइड झालेलं आहे वन ऑफ देम इज स्टेडिओ आयसोमर वन ऑफ देम इज स्टेडिओ आयसोमर ऑर आयसोमेरिझम अँड अनदर इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम दीज आर द टू टाइप्स त्यानंतर बऱ्याच जणांना हे पण आठवत असेल की स्टेडिओ आयसोमेरिझम जे आहे त्याच्यामध्ये परत दोन टाईप येतात दोन टाईप काय असतात जॉमेट्रिकल आयसोमस अँड ऑप्टिकल आयसोमस एक असतात जॉमेट्रिकल आयसोमस एक असतात ऑप्टिकल आयसोमस बऱ्याच जणांना हे पण आता रिकॉल होत असेल की जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये आपल्याकडे परत दोन टाईप येतात एक असतो सिस दुसरा असतो ट्रान्स आता हे जर सगळ्यांना रिकॉल होत असेल तर यू आर गोइंग ऑन अ व्हेरी गुड ट्रॅक जर तुम्हाला हे आठवण समजतंय और हे लक्षात येत आहे आधी कुठेतरी काहीतरी केलं होतं तर अरे तुमच्यासाठी हा टॉपिक डिफिकल्ट नाही आहे आता बाकीचे सोडून जातील व्हिडिओ तर असं करू नका की हे आठवत नाही म्हणजे येणार नाही आहे का तर असं नाही आहे आय विल ट्राय टू सिम्प्लिफाय धीस थिंग्स ॲज मच ॲज पॉसिबल ओके जसं हे होतं जॉमेट्रिकल सीस आणि ट्रान्स तसंच बऱ्याच जणांना हेही आठवत असेल की ऑप्टिकल आयसोमेरिझम मग ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये आपण एक वर्ड यूज करतो त्याला म्हणतो आपण इनॅन इट इज कॉल्ड ॲज इनॅन बऱ्याच जणांना त्याच्यावरून पण रिकॉल होत असतील गोष्टी की इनॅन काय असतं इट इज नॉन सुपर मिरर मिर इमेज जस्ट लाईक धिस हे जे दोन हात आहेत ठीक आहे एक हात घ्या आशासमोर घेऊन जा तर तुम्हाला आरशात दिसणारा हात जो आहे तो हा असाच दिसणार आहे हाच दिसणार आहे हावाला हात आणि हावाला हात दोन्ही हात सेमच दिसणार है। आहेत पण ह्यांना जर एकमेकांवरती सुपर इम्पोज केलं ह्यांना एकमेकांवरती जर आपण हे सुपर इम्पोज केलं ना तर हे एकमेकांवरती फिट इन होत नाहीत हा इकाचा थम इकाचा थम हे वेगवेगळा राहतोय करेक्ट तो ह्या ज्या काय आहेत ह्या ज्या इमेजेस आहेत धीज इमेजेस आर नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस आणि जे ज्यांच्यामध्ये एक्झिस्ट करतं ते असतात ऑप्टिकल आयसोमर्स तसंच दुसरं आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आता इथे बऱ्याच जणांना पटकन रिकॉल होत असेल चेन पोझिशन फंक्शनल ग्रुप मेटामेरिझम टॉटोमेरिझम रिंगचेन आयसोमेरिझम ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑर्गॅनिकमध्ये आहेत त्या आता इथे नाही आहेत त्या वेगळ्या आहेत इथे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम थोडंसं डिफरंट आहे त्याच्यामध्ये आपण चार आयसोमेरिझम डिस्कस करणार आहे लिंकेज आयोनायझेशन कोऑर्डिनेशन अँड लास्टली सॉल्वेट फोर आयसोमेर ठीक आहे आता आपण त्यांच्या थोड्याशा डेफिनेशन पण समजून घेऊ हो की दोघांमध्ये काय नक्की फरक असतो काय फरक आहे एक्झॅक्टली तर वेन वी टॉक अबाउट स्टेडिओ आयसोमस वेन वी टॉक अबाउट स्टेडिओ आयसोमस तर हे आयसोमस असे असतात ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम आहे तिथं बेसिक डेफिनेशनच आहे ना की आयसोमेरिझम सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला ते फिक्स आहे त्यानंतर त्यांचा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल स्ट्रक्चरल फॉर्म्युला तो पण कुठेतरी सेम असणार आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युलाच्या टर्म्समध्ये समजून घ्या की वेन आय से स्टडी आय तर त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग असणार आहे दॅट बॉन्डिंग इज गोईंग टू रिमेन सेम ओके बॉन्डिंग सेमच असणार आहे बट त्या बॉन्ड्सची अरेंजमेंट त्या बॉन्ड्सची अरेंजमेंट कोणती वाली अरेंजमेंट तर ह्या स्पेसमधली अरेंजमेंट अख्ख्या स्पेसमधली जी अरेंजमेंट असणार आहे दॅट अरेंजमेंट इज गोइंग टू चेंज ओके तो वी हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे देन त्याच्यावर बेस्ड त्यांचं जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग पण सेम आहे बट चेंज काय होतंय चेंज काय होणार आहे तर चेंज आहे त्यांची अरेंजमेंट सो जर अरेंजमेंट चेंज झाली तर ते झालं आपल्यासाठी स्टेडिओ आयसोमेरिझम त्या अरेंजमेंटला पण आपण एक वर्ड यूज करतो वी कॉल इट ॲज अ स्पेशियल अरेंजमेंट ओके तेच बघितलं इकडे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम स्ट्रक्चरल आयसोमिझर मध्ये काय असणार आहे तर वी हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे बट दे विल हॅव डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड इफ वी हॅव डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला देन तो झाला आपल्यासाठी स्ट्रक्चरल आयसोमर ओके okay. ना वाला पार्ट जो आहे ना त्याच्यासाठी इमॅजिनेशन ॲज सच रिक्वायर्ड नाहीये आहे पटापट पत गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्यामुळे मी त्या पहिला एक्सप्लेन करतो स्ट्रक्चरल आयसोमिझममध्ये जे चार टाईप आहेत ते आपण डिस्कस करू यूजिंग सर्टन एक्झाम्पल्स फर्स्ट वन वी विल डिस्कस अबाउट लिंकेज आयसोमर्स आता मी जे स्टार्टिंगला सांगितलं होतं की पेन घ्या पेन्सिल घ्या नोटबुक घ्या लिहायला स्टार्ट करा ते ह्याच्यासाठीच आहे की वेन वीस वे, वेन आय से लिंकेज आयसोमर्स सो यू डोंट हॅव टू रिकॉल दॅट डेफिनेशन यु डोंट हॅव टू मग अप डेफिनेशन आय वे लिंकेज हा जो वर्ड आहे त्या वर्डचा काय असेल वेन आय से वर्ड लिंकेज लिंकेज इज समथिंग रिलेटेड टू लिंक लिंकेज कशाची रिलेटेड आहे लिंक लिंक इट इज रिलेटेड टू बॉन्ड तो इथे काय आहे रे तर इथे थोडासा जो बॉन्ड आहे ना तो बॉन्ड व्हॅरी करतोय हा बॉन्ड कशाच्या टर्म्समध्ये वॅडी करतोय तर हा वॅडी करतोय इन टर्म्स ऑफ लिगँड आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण बेसिक बेसिक टर्म डिस्कस केल्या होत्या त्याच्यामध्ये ही टर्म होती लिगँड लिगँड काय असतो जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो आता हा जो लिगॅन आहे तो पण स्पेसिफिकली कोणता आहे तर तो आहे आपल्याकडे एम्बिडेंटेड लिगँड ही पण टर्म मी तुम्हाला सांगितली होती अँबिडेंटेड लिगॅण काय असतो की असा लिगॅण आहे ज्याच्याकडे वी हॅव डिफरंट डोनेटिंग साईट्स वेगवेगळ्या डोनेटिंग साईट्स आहेत ज्याच्यामधून तो बॉन्ड बनवू शकतोय फॉर एक्झाम्पल यू हॅव टू रिमेंबर हियर इज एनो टू दॅट टू कॅन फॉर्म बॉन्ड युझिंग नायट्रोजन ऑर ऑक्सिजन तो नायट्रोजनने पण बॉन्ड बनवणार आहे आणि तो ऑक्सिजनने पण बॉन्ड बनवणार आहे आता एखादा एक्झाम्पल करू आपण लेट्स ए वी हॅव कोबाल्ट कोबाईल टोटल आपण अझ्यूम करूया सहा बॉन्ड बनवतोय पाच बॉन्ड मी एन वाले टीवाले घेतो पाच बॉन्ड एन वाले टीवाले घेतले कोणतेही घेऊ शकतो असं काही नेसेसरी नाही ने तेच घ्या काही पण घ्या पण एनओ टू मेन्शन करा दॅट इज इम्पॉर्टंट जो काही रोल आहे ना तो ह्या एनोटूचा आहे ओके बाकी बाकी एन एस टीचा काही रोल नाही तो असाच घेतलेला आहे आपण आणि त्यानुसार इथे जो चार्ज आहे तो लिहिणार आहे मी आता टू प्लस ठीक आहे आता हेच मी परत लिहितोय सीओ सीओ लिहिलाय एन एच ट्री पाच व्यास घेतला एन एच ट्री पाच व्याज घेतला पण आता मी इथे मेन्शन करणार आहे ओ एन ओ अगेन चार्ज सेम आहे ना इथे जर तुम्ही बघाल तर कोबाड दोन्ही केसमध्ये आहे दोन्ही केसमध्ये तो एक एक एक्झिस्ट करतोय एन एच ट्री अमोनिया दोन्ही केसमध्ये आहे दोन्ही केसमध्ये पाच पाच आहेत एनोटू पण दोन्ही केसमध्ये आहे पण टू कसा आहे एका केसमध्ये ने बॉन्डिंग झाले दुसऱ्या केसमध्ये ऑक्सिजनने बॉन्डिंग झाले राईट तो वी हॅव सेम लिगॅण्ड लिगँड तर सेमच आहे बट त्याचं जे बॉन्डिंग आहे ना ते बॉन्डिंग चेंज झाले ओके जी कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी चेंज झाली आहे हा असावाला लिगँड म्हणजेच ॲम्बिडेंटेड लिगँड आणि अशा आयसोमर ज्यांच्यामध्ये हा अँबिडेंटेड लिगॅण एक्झिस्ट करतोय ते आय ते कंपाऊंड काय दाखवणार आहेत तर दे विल शो लिंकेज आयसोमेरिझम होपफुली लिंकेज समजलं असेल लिंकेज काय आहे होपफुली क्लिअर झालं असेल ओके नसेल झालं तर एकदा पॉज करा आणि ट्राय टू सी दिस एक्झाम्पल्स हे जे मी एक्झाम्पल लिहिलंय ते एक्झाम्पल एकदा बघा काय घेतलंय एक अँबिडेंटेड लिगॅन्ड घेतलाय आणि त्याची बॉन्ड कनेक्टिव्हिटी जी आहे ना ती बॉन्ड कनेक्टिव्हिटी चेंज केली आहे अशी जर कंडिशन असेल तर तो आयसोमर झाला लिंकेज नेक्स्ट बघू सेकंड वन आयोनायझेशन आयोनायझेशनमध्ये काय आहे बघा तर इधे अपने असा एक लीगैंड और आई विल से इंस्ट्रफ ऑफ सेइंग एंड आई विल से वी वी विल हैव सर्टन केमिकल स्पेसीज एक सर्टन केमिकल स्पेसीज है विच विल ऐक्ट एज लीगैंड विच विल ऐक्ट एज लीगैंड एज वेल एज एज काउंटर आयन आता जर तुम्ही हा ह्या सिरीजमधला पहिला व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला ह्या टर्म्स सगळ्या क्लिअर असतील इंट्रोडक्शन टू कॉर्डिनेशन केमिस्ट्री ऑर कॉर्डिनेशन कंपाऊंड त्याच्यामध्ये ह्या सगळ्या टर्म्स सांगितलेल्या आहेत ओके okay, तो आय वोंट स्पेंड मच टाइम ऑन धिस आय विल गो टू द मेन सेक्शन विच इज आयनायझेशन आयसोमेरिझम तर इथे आपल्याकडे एक स्पेसिस आहे विच विल ऍक्ट ॲज लिगॅन्ड एज वेल एज ॲज काउंटर आय एखादा एक्झाम्पल घेऊ आपण लेट्स ए माझ्याकडे आहे एक्झाम्पल सी ओ आहे सीओमध्ये लेट्स से मी लिहितो एन एच थ्री चार वेळा ओके एक त्याच्यामध्ये घेतो मी लेटसे सी एल आहे और आपण लिहू सी एल टू आणि बाहेर एखादा आयन घेऊ लेटसे बी आर बाहेर एखादा आयन घेतला मी बी आर ओके आता तसंच एक कंपाऊंड घेतो अगेन आय विल टेक ओ देन आय विल टेक एन एच थ्री एन एच थ्री चार वेळाच घेणार आहे आता सी एल टू जो आहे त्या सी एल टूला मी लिहितोय इथे आतमध्ये एकच सी एल ओके आतमध्ये एकच सी एल आता सी एल ये नंतर येईल बी आर आधी येईल बिकॉज ऑफ दैट रूल्स तर एक जो आर बाहेर होता त्या बाहेरच्या बियारला बियारला मी काय केलं आता आतमध्ये घेतलं आणि जे आपले दोन सी एल होते त्या एका सीएल ला आठ ठेवलं एका सी एल ला बाहेर केलं ओके होपफुली तुम्हाला झेपते मी काय ड्रॉ केलं ते कोबाल्ट कोबाबाल्ड दोन्हीकडे आहे अमोनिया चार ठिकाणी दोन्हीकडे घेतलेले आहेत सी एल टू आहे दोन सी एल आहेत आणि एक बी आर आहे आता फरक काय आहे तर फर्स्ट केस मध्ये आपल्याकडे जो बी आर आहे दिस बी आर इज ऍक्टिंग एज अ काउंटर आयन ओके व्हेर ॲज सेकंड केसमध्ये दॅट बी आर इज ऍक्टिंग ऍज लिगॅन तो काय करतोय आता तो आता लिगॅन बनलाय आणि जो सी एल जो आधी लिगॅन होता दोन सी एल होते दोन पैकी एक सी एल आतमध्ये होता आधी जो लिगॅन होता तो आता काय झाला तर आता तो बनलाय काउंटर आयन आता मी ह्यांना जर पाण्यामध्ये टाकलं ह्यांना जर मी पाण्यामध्ये टाकलं तर ह्याचा रिझल्ट काय बनणार आहे बघा ह्याचा रिझल्ट काय बनेल तर वी विल हॅव अ कॉम्प्लेक्स ठीक आहे मी अख्खा तो आता लिहित नाही कॉम्प्लेक्स बनेल ज्याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज असेल प्लस वी विल हॅव फॉर्मेशन ऑफ बी आर मायनस इथे काय बनतोय बी आर मायनस बनतोय तेच दुसऱ्या केसमध्ये बघितलं इथे पाण्यामध्ये टाकलं एक कॉम्प्लेक्सचा आयन बनला आणि दुसरा आयन आता इथे बनणार आहे सी एल मायनस दुसरा आयन काय बनला सी एल मायनस नाव यू कॅन सी इयर डिफरन्स बिटवीन आयनायझेशन आयसोमेरिझम ॲज इन आयन्स जेव्हा बनत आहेत तेव्हा बनलेले आयन्स जे आहेत ते काय असणार आहेत डिफरंट असणार आहेत मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे खरे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट वी हॅव सर्टन स्पेसिस एका केसमध्ये ती ॲज अ ॲक्ट करते दुसऱ्या केसमध्ये ती ॲज अ काउंटर आयन ॲक्ट करते त्या केसमध्ये वी विल हॅव आयोनायझेशन आयसोमेरिझम ओके होपफुली ही पण टर्म क्लिअर असेल देन वी विल मूव टू द नेक्स्ट टर्म विच इज कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम नाऊ धिस इज अ नाईस केस अ सिम्पल okay? is nice केस इथे काय आहे बघा ह्या केसमध्ये आपल्याकडे एक असणार आहे पॉझिटिव्ह कॅटायन तो पण कॉम्प्लेक्स आहे आणि दुसरा सेक्शन असणार आहे निगेटिव्ह दॅट इज ॲनायन आणि हे दोन्ही कॉम्प्लेक्सेस आहेत मी इथे स्क्वेअर ब्रॅकेट का लिहिलं आहे स्क्वेअर ब्रॅकेट लिहिण्याचं रिझन काय आहे तर एक पॉझिटिव्ह घेतला आहे आणि एक निगेटिव्ह घेतला आहे ठीक आहे आता इथे मी घेतो लेट्स एल लिहिताना आपण असं लिहू की माझ्याकडे आहे इथे मेटल त्या मेटलला मी डिनोट करतो ॲज एम मेटलला डिनोट करतो आहे ॲज एम हा एक मेटल इथे मी मेटल डिनोट करतो ॲज एम प्राईम इकडे घेतला एमप्राईम त्याच्याबरोबर इथे लिगॅन मी लेट्स अटॅच केले ए सिक्स जस्ट अ डॅन्डम नंबर ए सिक्स घेतले मी इथे अटॅच केलं बी सिक्स इथे अटॅच केला बी सिक्स आता इथे काय होतंय तर जे लिगॅन आहेत सी इथे जो लि ली, लिगॅन आहे त्या लिगॅनमध्ये काय होतोय एक्सचेंज होतोय लिगॅनमध्ये एक्सचेंज होतोय हा इथला लिगॅन इकडे गेला आणि इकडचा लिगॅन इथे आला आता त्याचा रिझल्ट काय बनणार आहे बघा त्याचा रिझल्ट काय बनेल तर हा जो एम आहे त्या एम बरोबर येऊन जाणार आहे आता बी सिक्स एम बरोबर काय आला बी सिक्स आला आणि जो एम प्राईम आहे त्या एम प्राईम बरोबर आला ए सिक्स आता ओव्हरऑल फॉर्म्युला तर सेम राहिला ओव्हरऑल फॉर्म्युला तर सेम राहिला पण कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटीमध्ये तर चेंज आला नाही ए होता ए आधी एमला कनेक्ट झाला होता आता ए कोणाला कनेक्ट झाला तो एम प्राईमला कनेक्ट झाला राईट म्हणजे इथे काय आहे तर वी हॅव कॉर्डिनेशन आयसोमलिझम जिथे काउंटर आयन हा पण कॉम्प्लेक्स आहे काउंटर आयन पण काय आहे कॉम्प्लेक्स आहे आणि अशा दोन कॅटायनिक अँड अनायनिक कॉम्प्लेक्समध्ये काय होतंय तर लिगॅणचा एक्सचेंज होतोय ओके यू मस्ट हैव सीन दॅट अक्षय कुमारवाला इमेज ही असो असं काहीतरी करतो ना तो ते तशा टाईपमध्येच आहे की इकडचा लिगॅन्ड इकडे इकडचा लिगॅन्ड इकडे राईट शिफ्ट करून टाका आन्सर मिळून जाणार आहे एक्झाम्पल म्हणून कडू लेट्स एका आहे माझ्याकडे सीओ एन एच थ्री सिक्स आणि त्याच्या बरोबर आहे सीआर सी एल सिक्स ठीक आहे एकावती प्लस थ्री एकावती एकावरती मायनस थ्री आहे ते एकमेकांना बॅलन्स करतायत हेच मी आता लिहिलं इथे लेट्स ए वी हॅव सी आर एन एच थ्री सिक्स अँड सी ओ सी एल सिक्स या दोन्ही केसमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच राहिला आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहिला आहे बट लिगँडचा काय झाला एक्सचेंज झाला लिगॅन्डचा एक्सचेंज झाला सो इथे काय झालं कॉर्डिनेशन आयसोमेरिझम तसंच लास्ट एक्झाम एक्झाम्पल आहे आपल्याकडे हे सॉल्वेट त्या सॉल्वेटलाच अजून एक टर्म यूज करतो आपण हायड्रेट आता हे थोडं आयोनायझेशनलाच मॅच करतं फक्त इथे डिफरन्स काय असतो तर इथे आपला जो लिगँड आहे तो लिगॅण्ड हायड्रेट ॲज इन वॉटर घेतोय ना धिस वॉटर हे जे वॉटर आहे तर धीस वॉटर कॅन ॲक्ट ॲज लिगँड ते ॲज अ लिगँड म्हणून पण ॲक्ट करणार आहे ऑर एल्स इट विल ॲक्ट ॲज लिगँड आहे त्याबरोबर इट विल ॲक्ट ॲज सॉलवंड जर अशी केस आहे की वॉ एक वॉटर मॉलिक्युल आहे इट इज एक ॲक्टिंग एका केसमध्ये तो ॲक्ट आहे ॲज अ लिगँड दुसऱ्या केसमध्ये तो ॲक्ट आहे ॲज अ सॉलवंड मग ते काय झालं आपल्यासाठी दॅट विल बिकम युअर सॉल्वेट आयसोमेरिझम एक्झाम्पल विल ट्राय वन एक्झाम्पल लेट्स से वी हॅव ओ इथे घेतो मी एच टू ओ एच टू लेट्स ए आपण घेतला फाईव्ह सी एल बाहेर लिहितो सी एल टू ठीक आहे इथे आता मी घेतोय ओ एच टू आता मी फोर लिहितो एच टू ओ चार केले म्हणजे एक वॉटर कमी केला आणि एक सी एल वाढवला तो सी एल टू झाला बाहेर राहिला एक सी एल आणि त्याच्याबरोबर इथे लिहितोय मी हा एच टू ओ दिस इज अ सॉल्वंट फ्री सॉल्वंट मॉलिक्यूल आहे करेक्ट फ्रीली अवेलेबल आहे तो सॉल्व्ह म्हणून अवेलेबल आहे आता ह्या दोघांचाही फॉर्म्युला बघाल तर दोन्ही केसमध्ये फॉर्म्युला सेम फॉर्म्युला तर सेम आहे बट एच टू ओ जो आहे फर्स्ट केसमध्ये पाच एच टू ओचे मॉलिक्युल्स ॲज अ लिगँड होते सेकंड केसमध्ये नाव वी हॅव ओनली फोर मॉलिक्युल्स ऑफ वॉटर ॲज लिगॅंड आणि एक बाहेर निघेला सॉल्वंट म्हणून झाला तर हे झालं आपल्यासाठी सॉल्वेट ऑर हायड्रेट आयसोमेरिझम हे होते आपले चार स्ट्रक्चरल आयसोमर्स आता आपण शिफ्ट होऊया टुवर्ड्स जॉमेट्रिकल आयसोमर्स ऑर मुर टुवर्ड्स स्टेडिओ आयसोमर्स त्या स्टेडिओ आयसोमर्समध्ये वी विल स्टडी फर्स्ट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम स्टेडिओ काय आहे हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं इथे अरेंजमेंट काहीतरी डिफर करणार आहे ना उजे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आहे सी इफ वी डिसाइड टू स्टडी इन डिटेल ना तर खूप मोठं आहे म्हणजे ह्याच्यासाठी मी अख्खी एक सिरीज रन करू शकतो एक एक दीड 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 तासाचे असे पाच सहा लेक्चर जरी बनवले ना तरी ते कमी पडेल एवढं मोठं हे आयसोमेरिझम आहे पण एज आय सेड आपलं जे स्टेट वाले आहेत त्यांनी आपल्यावर थोडीशी दया केली आहे ते म्हणजे नको जास्त डिफिकल्ट द्यायला तो एकदम सिम्पल सिम्पल अशा गोष्टी दिलेल्या आहेत तर त्यांनी काय केलंय की ज्याच्यामध्ये आयसोमेलिझम एक्झिस्ट करत आहे तेवढंच टेक्स्टबुकमध्ये मेन्शन केलं आहे जिथे एक्झिस्ट नाही करत आहे का नाही करत आहे नाही एक्सप्लेन केलं एक्झिस्ट करत नाही आहे हेच एक्सप्लेन नाही केलंय हेच नाही मेन्शन केलंय तर का नाही करत हे तर दूरच राहिलं ओके तर आपल्याला काय दिलेलं आहे इथे एवढंच दिलंय की एक सर्टन एवढे एक्झाम्पल्स आहेत मग त्याच्यामध्ये ते आयसोमेलिझम आहे आता कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो ओके बघा आता आपल्याकडे आहे स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स स्क्वेअर आहे एका प्लेन मध्ये आहे कसं स्ट्रक्चर असणार आहे तर मेटर आहे सेंटरला त्याच्याबरोबर ऍट नाईन्टी डिग्री वी हॅव धिस फोर फोर लिगन्स आता हे जे ड्रॉ आहे हे नाईन्टी डिग्री दिसत नाहीये का नाही दिसत आहे कारण ही जी अरेंजमेंट आहे ही अशी असते हे मी फिलअप करतो हे असं पण इथे फिलअप करतो आता हे बऱ्याच जणांना पटकन लक्षात आलं असेल की हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड पुढे आला आहे आणि हा बॉन्ड मागे चालला आहे ही अशी अरेंजमेंट आहे ही अशी अरेंजमेंट आहे ठीक आहे इथे सेंटरला मेटर आहे इथून पुढे वन टू हे दोन पुढे आलेले आहेत आणि तसेच वन टू हे मागे गेलेले लिगॅन दिस इज अवर अरेंजमेंट आता ह्या अरेंजमेंटमध्ये मी पहिले दोन एक्झाम्पल तुम्हाला सांगणार आहे एक आहे एम ए टू बी टू आणि एक आहे एम ए टू बी सी त्यामध्ये कॅपिटल एम जो आहे दिस कॅपिटल एम दिस इज युअर मेटल हा आहे मेटल आणि ए बी सी हे आहेत आपले लिगल दिस आर लिगल ओके आता यांची अरेंजमेंट आपल्याला बघायची आहे तर वी विल सी दॅट अरेंजमेंट कशी बनते आहे बघा फर्स्ट केसमध्ये एम ए टू बी टू आहे हा मी मेटल लिहिला इथे ए घेतला इथे ए घेतला इकडे बी आहे आणि इथे पण बी आहे आता ह्या अरेंजमेंटमध्ये जर बघाल तर सेम ग्रुप इज ऑन सेम साईड सेम ग्रुप सेम साइड ही जी अरेंजमेंट आहे ह्याला म्हणतो आपण सीस दिस इज कॉल्ड ॲज सीस पण तेच मी असं घेतलं की इथे एम आहे इथे एथे ए इथे बी आहे इथे बी आहे सेम ग्रुप इज ऑन अपोजिट साइड सेम ग्रुप अपोजिट साइड तर तो झाला फ्रान्स ओके एक्झाम्पल म्हणून मी आता इथे ड्रॉ नाही करणार तुम्ही एक्झाम्पल मध्ये ड्रॉ कराल पी टी एन एच थ्री ट्वाईस सी एल टू केमोथेरपीमध्ये यूज होतो तो वाला आहे तो पी टी एन एच थ्री ट्वाईस सी एल टू आणि त्याच्या डोक्यावरती तुम्हाला चार्ज द्यायचा आहे प्लस नुसार तो असणार आहे आपल्याकडे प्लस टू तसाही चार्ज इथे इम्पॉर्टंट नाही आहे फोकस ऑन दॅट मॉलिक्युल दोन एन एच थ्री घेतले एकाच टाईपचे लिगायन दोन सी एल घेतले एकाच टाईपचे लिगॅन ठीक आहे तो चार लिगायन आहेत चारमधले दोन एका टाईपचे आहेत दोन एका टाईपचे हे झालं एम ए टू बी टू आता अजून एक अरेंजमेंट घेतोय हेच एक्झाम्पल येतो पी टी एन एच थ्री ट्वाईस एक सी एल लिहिला आणि एक बी आर घेतला एक घेतला सी एल एक घेतला बी आर चार लिगाणं आहेत दोन एकाच टाईपचे आहेत उरलेले दोन वेगवेगळे आहेत मग ही अरेंजमेंट काय झाली तर दिस इज युअर एम ए टू बी सी आता इथे ए वरती फोकस करा बी सीला इग्नोर करा ते तर कसंही चालणार आहे आपल्याला ए ए बाकी मग राहिलेला इथे बी आणि इथे सी इथे एम आहे इथे पण ए इथे पण ए इथे बी आला इथे सी आला हा कसा लिहिला अरे बी इकडे लिहा सी इकडे लिहा फरक नाही पडणार आहे हे असं बघताय ह्याला असं बघा हा बी वरती होता खाली जाईल दॅट वोन्ट मॅटर तुम्ही बी आणि सी कुठे लिहित आहे फोकस ऑन धीस ए धीस ए सेम साइड आहे सेम साइड आहे तर ते झालं सीस अपोजिट साईड आहे तर तो झाला ट्रान्स सिम्पल ॲज दॅट एवढंच दिलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये सीस आयसोमेरिझम ट्रान्स आयसोमेरिझम स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्समध्ये एम ए टू बी टू आणि एम ए टू बी सीमध्ये लाई करतंय यू जस्ट हॅव टू अंडरस्टँड धिस पार्ट ओके वन्स यू अंडरस्टँड धिस पार्ट तुम्हाला सी क्यू येऊ दे ई टी क्वेश्चनचा येऊ दे किंवा थेडी एक्झाममध्ये येऊ दे यू कॅन एक्सप्लेन दिस यू कॅन एक्सप्लेन दिस इझिली एक्सप्लेन करू शकताय रे सीस आणि ट्रान्स सांगायचं आहे फक्त सीस सेम ग्रुप सेम साईड ट्रान्स सेम ग्रुप अपोजिट साईड दैट्स इट ओके होपफुली स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स क्लिअर झाला असेल हा जर क्लिअर झाला असेल तर वी विल शिफ्ट टू नेक्स्ट वाला ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आता कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये आपण डिस्कस करणार आहे तीन टाईप ओके ऑक्टाहेड्रलमध्ये कसं आहे बघा अरेंजमेंट ही अरेंजमेंट अशी आहे दिस इज अवर अरेंजमेंट हे काय लिहिलंय हे कसं आहे तो अगेन मेटल हा पुढे आलेला लिगॅन हा पुढे आलेला लिगॅन हे दोन लिगॅन पुढे आले हे दोन लिगाई मागे गेलेत आणि हे दोन प्लेनमध्ये लाईकात आहेत दिस इज अ प्लेन plane, या प्लेनमध्ये हे परपॅिक्युलर हा एक वरती बॉन्ड आहे हा एक खाली बॉन्ड आहे ठीक आहे हा खाली बॉन्ड आला हा वरती बॉन्ड गेला तिथून पुढे एक दोन हे पुढे आले एक दोन हे मागे गेले दिस इज अवर ऑक्टाहेड्रल अरेंजमेंट ही काय झाली ऑक्टाहेड्रल अरेंजमेंट झाली ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आयसोमेरिझम कोणामध्ये बघतोय आपण तर फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस इन एम ए फोर बी टू एम ए फोर बी टू म्हणजे काय झालं सहा लिगॅन आउट ऑफ द सिक्स लिगॅन चार एका टाइपचे दोन एका टाईपचे चार एका टाईपचे दोन एका टाईपचे तो तो काय झाला एम ए फोर बी टू ओके आता इथे बघा अरेंजमेंट कशी मी लिहितोय एम फोकस ऑन बी डोंट फोकस ऑन ए फोकस ऑन बी दोन आहेत ना ते इझी आहे अंडरस्टँड करायला इथे एक बी लिहिला इथे एक बी लिहिला दुसरा बी इथे लिहिला ओके ए नंतर लिहितो मी आधी हे लिहू आपण एम इथे बी लिहिला आणि इथे बी लिहिला झालं एवढंच एवढंच आहे बाकी काही नाही आहे सी एम एकाच साईडला बी आहेत दोन्ही ग्रुप एकाच साईडला आहेत हे, हे दोन्ही ग्रुप जे आहेत ते कुठे आले एकाच साईडला आले महा झाला सीस बी अपोजिट साईडला आले महा झाला ट्रान्स बाकी एक तर फिलर आहे रे तो एक तुम्ही फिलअप करून टाका इथे वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर धीझ आर जस्ट फिलर्स फोकस ऑन दॅट बी ओके सिंपल एम ए फोर बी टूमध्ये वी विल हॅव सिस अँड ट्रान्स नेक्स्ट नेक्स्टवाला आहे एम ए फोर बी सी आता बऱ्याच जणांना हे समजलं पण असेल ज्यांना समजलं हे स्किप करून टाका नेक्स्ट यायला जाऊ ओके ज्यांना नाही समजलंय त्यांच्यासाठी मी एक्सप्लेन करतो ज्यांना समजलंय एक दोन दहा पंधरा सेकंड पुढे शिफ्ट व्हा ह्याच्यावरती फोकस करा ओके बघा आता ज्यांना नाही लक्षात आलं असेल एम ए फोर बी सी मध्ये डू नॉट फोकस ऑन ए फोर फोकस ऑन बी एन सी फोकस ऑन बी एन सी इथे काय करायचंय एम आहे इथे बी घेतला इथे सी घेतला एकाच साईडला आले इथे बी घेतला इथे सी घेतला अपोजिट साइडला आले बी आणि सी एकाच साईडला बी आणि सी अपोजिट साईडला एकाच साईडला असतील तर सीस आहे अपोजिट साईडला असतील तर ट्रान्स आहे बाकी ए येतं फिलर आहे ए फिलर फिल करून टाका वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर दॅट इट एवढंच आहे ओके बघा आता नेक्स्ट वाला, नेक्स्ट नेक्स्टवालं जे कोणी फॉरवर्ड केलं असेल आता इथे थांबायचं आहे इथे बघायचं इथे थोडं नीट समजून घ्यायचं हा इम्पॉर्टंट आहे थोडा इथे आहे आपल्याकडे एम ए ए टू बी टू हे काय लिहिलं आहे अरे हा म्हणजे काय झाला रे तो झाला बायडेंटेट लिगॅन वॉट इज दिस दिस इज बाय डेंटेड लिगॅन व्हॉट इज बाय डेंटेड लिगॅन गो इन वॉ फर्स्ट व्हिडिओ फर्स्ट मध्ये बघा बाय डेंटेड काय एक्सप्लेन केलेला आहे ठीक आहे आय वॉन्ट एक्सप्लेन हियर नाव वी विल फोकस ऑन धिस एम ए ए टू ए ए टू बी टू ठीक आहे अगेन नो नीड टू फोकस ऑन दिस नो नीड टू फोकस ऑन दिस फोकस ऑन बी ओनली फोकस ऑन बी बघा कसं होणार आहे मी इथे नवीन पेज घेतो ओन्ली फोकस ऑन बी कसं होणार आहे मेटल आहे मेटर आहे इथे बी घेतला इथे बी घेतला काय असणार आहे सीस मेटल आहे इथे बी घेतला इथे बी घेतला काय असणार आहे ट्रान्स अपोजिट ट्रान्स सेम सीस आता राहिलेला तो फिलर हा लिहितो आहे कसा बघा आता इथे कसं लिहायचं आहे ए, ए आणि हे कनेक्शन ही काय नवीन लाईन ड्रॉ केली आहे तर अरे हे कसं आहे एकच लिगँड आहे एकच लिगँड आहे आणि तो एकच लिगॅण दोन बॉन्ड बनवतोय हा आपला ए ए झाला हा एकच लिगँड आहे आणि तो एकच लिगँड काय करतोय दोन बॉन्ड बनवतोय मग ते काय झालं आपल्यासाठी तर ते झालं बायडेंटेट लिगॅन तसाच हा हा ए आणि हा पुढे आलेला आहे हे असं आहे ही जी अरेंजमेंट आहे धिस इज युअर सिस अरेंजमेंट बाकी इथे बघा आता हा आहे ही अरेंजमेंट दिस इज युअर ट्रान्स अरेंजमेंट ओके एक एक्झाम्पल देतो तुम्हाला हे समजण्यासाठी सम सिम्पल असं एक्झाम्पल घेऊ एक मेटल आहे सेंटरला लेट्स से कोबाईल घेतला मी त्याला इथिलीन डायमाइन अटॅच करतो इथिलीन डायमाईन काय असतो बघा इथिलीन डायमाईन हाच आहे एन एच टू सी एच टू सी एच टू एन एच टू दिस इज ए रे हा एन एच टूने बॉन्ड झाला आहे हा एक बॉन्डमधला इथून हा एक बॉन्डमधला इथून आणि हे यांचं कनेक्शन आहे ओके तसंच इकडे लिहिलं मी एन एच टू सी एच टू सी एच टू एन एच टू इथून कनेक्शन केलं हे अपोजिट साईडला आलं की नाही रे हे अपोजिट साईडला आलं आता राहिलेला दोन सी एल लिहिले चला दोन सी एल घेऊन टाकले झालं ओके आता हेच या हे हे इकडचं लिहिलं हे झालं एक्झाम्पल इथे लिहायची गरज नाही आहे हा मी तुम्हाला टास्क देतो तुम्ही लिहून काढा नोटबुकमध्ये हे कसं येणार आहे सेम एक्झाम्पल इथे आहे फक्त अरेंज कसं आहे ते बघा ओके बी बघितला बी वरती फोकस केला बी सेम साईडला आला सीस बी अपोजिट साईडला आला ट्रान्स सिम्पल ॲज दॅट ओके हे होतं आपलं जॉमेट्रिकल आयसोमोरिझम कोणामध्ये तर इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आता आहे एक ऑप्टिकल आयसोमोरिझम शेवटचं इमॅजिनेशन अप्लाय आहे ओके इथे ह्या केसमध्ये आपण डिस्कस करणार आहोत दोन टाईप दोन टाईप डिस्कस करायचे ठीक आहे एक आहे एम ए ए थ्री आता माहिती आहे सगळ्यांना ए ए म्हणजे काय बायडेंटेड आहे तर बघा इथे कसं होणार आहे सिम्पल अशी अरेंजमेंट आहे मी थोडीशी आता ही आहे ना थ्री डी थ्री डीमध्ये थ्री डीमध्ये म्हणजे बाहेर आणून नाही दाखवणार आहे पण ड्रॉ करताना ते थोडं डीमध्ये ड्रॉ करायचं ट्राय करतो बघा इथे हा मेटल ठीक आहे हा मेटल आहे इथून हा प्लेनमध्ये आहे इथे ए तिथून हा मागे गेलाय हा मागे गेलाय असा हा मागे गेलाय हा ए हा मागे आहे ना म्हणून मी तुम्हाला ते डॅश डॅशमध्ये दाखवलं आहे ठीक आहे त्यानंतर हा इथला ए जो आहे तो पुढे आहे इथला ए पुढे आहे तिथून हे जरा पुढे बॉन्डिंग आहे मग हे असं फिलअप करून दाखवतो हे अशा टर्म्समध्ये मी तुम्हाला दाखवलो आणि हा आपला प्लेनमध्ये आहे विच मीन्स हा ए जो आहे तो पुढे आलाय हा ए पुढे आलेला आहे तो हा जो ए आहे हा मागे गेलेला आहे आणि राहायला एक प्लेन हा ए हा आलाय ही आपली अरेंजमेंट ठीक आहे आता ही अरेंजमेंट आय डोंट हैव एनीथिंग हिअर की मी तुम्हाला ते दाखवू शकलो असतो आय विश की माझ्याकडे आत्ता मॉडेल असते तर मी तुम्हाला अजून बेटर वेने एक्सप्लेन केलं असतं बट ठीक आहे मी ट्राय तर केलं इथे ड्रॉ करायचं की थ्री डी स्ट्रक्चरमध्येच ड्रॉ करू ओके तो आता हे जे स्ट्रक्चर आहे सी इथे मेटल आहे सेंटरला त्याच्या रिस्पेक्टमध्ये ह्या मेटलच्या रिस्पेक्टमध्ये माझा हा जो हात आहे बघा हा जो हात आहे मी असा पकडला आहे ह्या हाताला इथे ह्या प्लेनमध्ये ह्या प्लेनमध्ये एक एक ए ए आहे त्यानंतर हे असं अरेंजमेंट आहे एक वरती आहे आणि हा वरतून मागे गेला आहे हा वरतून असा मागे गेला आहे ठीक आहे आणि हा जो खाली आहे हा खालून असा पुढे आलेला आहे ओके okay, होपफुली तुम्हाला ही अरेंजमेंट झेपतीये बघा हात आहे तुमच्याकडे तुमचा हात आहे की नाही असलंच पाहिजे मी तरी काय विचारतोय हात आहे त्या हातामध्ये एक प्लेनमध्ये आहे ठीक आहे जी फिंगर्स आहेत ना तो फिंगर्सवाला सेक्शन म्हणजे समजा हा एक बायडेंटेक आहे त्यानंतर ही एक पेन्सिल जी मी पकडली आहे तिथून एक वर आला आहे आणि हा वरतून मागे गेला आहे वरतून पुढे गेलाय मागे गेलाय आणि जो खाली आहे तो खालून पुढे आलाय खालून पुढे आलाय हा असा वाला लिगॅन अटॅच झालेला आहे यू जस्ट हैव टू अंडरस्टँड दिस पॉईंट आता ह्याची मिरर इमेज कशी बनते ह्याची है? जर मिरर इमेज बनवली ही कशी बनणार आहे बघा तर इथे मेटल घेतला मी इथे हा मेटल आहे ओके त्या मेटलला सी आता ही ह्याची मी मिरर इमेज कि किनारी ह्याची मिरर इमेज बनवतोय तर ही मिरर इमेज कशी बनणार आहे ती ही मिरर इमेज अशी बनणार आहे ह्यामध्ये मिरर आहे हा असा होता ह्याची मिरर इमेज अशी बनली करेक्ट फिंगर्स ज्या लेफ्टला होत्या त्या राईटला आल्या करेक्ट तर मग इथे आपल्याला हे असं दिसेल इथे ए हा इथे ए बाकी जो मागचा आहे तो मागेच ना आहे असं होणार आहे का की मागचा पुढे आला दॅट इज नॉट पॉसिबल सी हा इथे मिरर ठेवलाय हो हा एकाची साईड आहे ना मागची साईड आहे तर मागची साईड मागेच दिसणार आहे ती पुढे येणार नाहीये तर मग ती जी साईड आहे जो हा ए, जो सेक्शन आहे तो हा ॲज इट इज मी इथे ड्रॉ करतो हा वरचा ए आणि त्याच्यापासून हा असा मागे ए आणि सेम आहे जो पुढचा आहे तो पुढेच असणार आहे तर हा असा हा फील करून हा ए हा खाली ए प्लेनमध्ये आहे आणि इथून हा पुढे प्लेनमध्ये वरती आलेला दिस इज युअर अरेंजमेंट आता ह्या दोन अरेंजमेंट आहेत ह्या जर मी एकमेकांवरती अलाइन केल्या ह्या अरेंजमेंट मी जर एकमेकांवरती अलाइन केल्या तर सी बघू शकता तुम्ही इथे आता इथे बॉन्ड नाहीये ना इथे बॉन्ड नाहीये पण आता जे ठेवला तर तिथे बॉन्ड आलाय इथे बॉन्ड आहे जिथे बॉन्ड आहे तिथे आता जेव्हा ठेवतोय आपण तेव्हा बॉन्ड नाहीये तो ह्या ज्या दोन अरेंजमेंट बनल्या ह्या ज्या दोन अरेंजमेंट बनल्या तर धीझ आर युअर ऑप्टिकल आयसोमर्स हे काय बनले अपले? तो का, image, का तो so images, okay? आपले तर धीझ आर ऑप्टिकल आयसोमर्स का कारण ह्या मिरर इमेजेस आहेत आणि ह्या मिरर इमेज एकमेकांवरती फिट इन होत नाही आहेत तर धोज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस सो मेनेवर वी हॅव नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ते काय झाले आपल्यासाठी धोझ आर ऑप्टिकल आयसोमर्स ओके होपफुली हावाला पार्ट झेपला असेल हा जर झेपला असेल तर तसा आपल्याला हा बघणार आहे एम ए ए टू बी टू ज्याच्यासाठी मी हे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे हेच एक्झाम्पल यूज आहे हेच एक्झाम्पल मी आता यूज करणार आहे त्या दोन एक्झाम्पल पैकी ह्या दोन एक्झाम्पल पैकी हा जो पार्ट आहे हावाला पार्ट ह्याची मिरर इमेज सेम असेल हो सी पटापट ड्रॉ करू आपण ही मिरर इमेज कशी येणार आहे बघा तर मिटल सेंटरचा सेंटरलाच आहे वरती बी आहे खाली बी आहे सेम नाव जो ए ए लिगॅन राईट साइडला होता तो लेफ्ट साइडला जाईल राईट साइडचा लेफ्ट साइडला गेला आणि लेफ्ट साइडचा राईट साइडला गेला आणि सेमच दिसतय स नो सेमच दिसतय त्यामुळे हा जो आहे दिस इज नॉट अ ऑप्टिकल आइसोमर इथे ऑप्टिकल आयसोमिझम एक्झिस्ट करणार आहे इट इज नॉट पॉसिबल का कारण मिरर इमेज सेमच आहे सुपर आहे तो तिथे नाहीये बट इथे बघा आता ह्या केसमध्ये बघा इथे मी मिरर इमेज ह्या साईडला ड्रॉ करतो इथे मिरर इमेज ड्रॉ करतो ओके आता ही जर मिरर इमेज आपण ड्रॉ केली तर व्हॉट यू विल ऑब्झर्व सी गाईज मेटल आहे सेंटरला हा वरचा बी मी ॲज इट इज ठेवला हा एकाचा जो बी आहे जो तुम्हाला आता तुमच्या राईट साईडला दिसत असेल तो आता लेफ्ट साइडला दिसेल जो राईट साईडला आहे तो लेफ्ट साइडला मागे दिसणार आहे मागचा मागेच दिसणार आहे तो पुढे नाही येणार आहे ओके त्यानंतर हा जो ए ए वाला लिगॅण आहे ए ए वाला लिगॅण आहे तो लेफ्ट साइडला होता तो आता जाईल राईट साईडला ठीक आहे आता ते लेफ्ट राईट जे मी काही बोलतोय ना ते आ, मी माझ्याकडे बघून बोलतोय स्क्रीनच्या टर्म्समध्ये बोलतोय तुम्हाला पण ते सेमच होपफुली दिसणार आहे मिरर इमेज इथे बनणार नसणार आहे ठीक आहे आणि इथे राहिलेला पार्ट हा ए खाली आहे आणि हा जो ए आहे हा पुढे आलेला आहे तसा हा होता इथे पुढे आलेला ठीक आहे दिस इज अवर अरेंजमेंट आता ही जी मिरर इमेज बनवली आहे ही जर मी फिट इन करायचं ट्राय केलं इथे फिट इन करायचं ट्राय केलं तर दिस इज नॉट गोइंग टू हॅपन होणारच नाहीये बघ बघू शकता तुम्ही हा इकडचा पाहून इकडे गेला इकडचा चौक इकडे गेला ह्याला उलटाच उलटा करा कसं पण करा हे असं आहे ना ह्याला असं करा उलट करा फ्लिप करा फ्लिप जरी केलं तर हा बी पुढे येऊन जाईल नॉट पॉसिबल हे असं उलटं केलं रोटेट केलं रिवॉल्व्ह केलं तो मी वरती आहे तो खाली जाऊन जाईल करेक्ट त्यामुळे नाऊ यू ट्राय वॉट एवर वे कोणताही वे ट्राय करा पण त्या ज्या इमेजेस बनलेल्या आहेत दोज आर नॉन सुपर अँड इफ वी हॅव नॉन सुपर मिरर इमेज देन तिथे काय असणार आहे तर इथे बनणार आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम इथे असणार आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम हे होतं आपलं आयसोमेरिझम इन टर्म्स ऑफ स्टेट बोर्ड मी प्युअरली इथे स्टेट बोर्डच्या बाहेर जाऊन एक सुद्धा वर्ड तुम्हाला सांगितलेला नाही आहे द रिझन बिंग ॲज आय सेड की आयसोमेरिझम कॉर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये जर स्टडी करायचं असेल तर खूप मोठं आहे जसं की ऑप्टिकल आयसोमेरिझम टेट्राहेड्रलमध्ये आहे ऑक्टाइड्रलमध्ये आहे ऑक्टाइड्रलमध्ये हे एक जे एक्झाम्पल बघितले तसं एक असं एक आयसोमेरिझम असतं जिथे एम ए बी सी डी ई एफ सहाच्या सहा लिगाण वेगळे आहेत त्या केसमध्ये तो खूप वेगवेगळ्या आयसोमर्स बनतात मल्टिपल आयसोमर्स बनतात ठीक आहे तो असं खूप वेगवेगळ्या वेग टाईपचा आयसोमोइझम आपण डिस्कस करू शकतो बट आय स्टिक टू द महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबस हे जे व्हिडिओ बनवतोय जे पर्टिक्युलरली ह्या चॅनलवर बनतात ते स्पेसिफिकली महाराष्ट्र स्टेट बोर्डला कन्सिडर करून महाराष्ट्र स्टेट बोर्डची एक्झाम आणि सीईटी एक्झाम कन्सिडर करून बनवलेले आहेत त्यामुळे जो पार्ट मी घेतलाय तो स्टेट बोर्डचा पॉईंट ऑफ व्ह्यूनेच कव्हर केलेला आहे ओके हो ओके तर होपफुली जे काही मी आत्तापर्यंत सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये ते क्लिअर झालं असेल खूप सारा पार्ट इमॅजिनेशनवाला होता बराच सारा पार्ट मी ट्राय आहे ड्रॉ करून दाखवायचा होपफुली so तुम्ही सायमल्टेनियसली तो ड्रॉ केला असेल नसेल ड्रॉ केला तर ट्राय टू ड्रॉ धीस ऑन युअर ओन अनलेस अँड अंटील तुम्ही गोष्टी तुमच्या हाताकडून घेऊन नाही जाणार आहात तोपर्यंत तुम्हाला क्लिअर होणार नाही आहे ओके okay? सो so, ट्राय टू राईट डाऊन ऑल द थिंग्स ऑन युअर ओन ओके okay? जस्ट स्क्रीनशॉट वगैरे काढणं प्रिफर करू नका तसे स्क्रीनशॉट काढायचा चान्स मिळत नसेल कारण मीच असतो मोस्ट ऑफ द टाईम उभा ओके अँड आय वोंट प्रिफर दॅट मी, okay. मी तुम्हाला तो तसा हे पण नाही देणार की स्क्रीन दाखवतोय आता स्क्रीनशॉट काढत बसा नो नो यूज ऑल सो ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन अँड आय विल सी यू इन युअर अवर नेक्स्ट व्हिडिओ विच विल बी अबाउट वर्नर थेरी अँड बॅलन्स पॉईंट थेरी ओके देन बाय बाय